हाय, मी डॉक्टर शुभांगी तिवारी. इंग्रजी भाषेच्या मॅनरिझमबद्दल आपल्या मराठी माणसांची फार खास मतं असतात. त्यातही विशेषतः इंग्रजीमध्ये वापरल्या जाणाऱ्या, रादर वारंवार वापरल्या जाणाऱ्या सॉरी, प्लीज आणि थँक्यूबद्दल मराठी माणसाचं मत तितकंसं चांगलं नसतं. खरं सांगायचं तर कोणाला प्लीज म्हणताना आपल्याला फारच जीवावर येतं. परंतु जर ग्रॅमॅटिकली पाहायला गेलं तर प्लीज आपण जर शब्द वापरला नाही वाक्यामध्ये, तर ते वाक्य आपल्याला म्हणायचं असो किंवा नसो, आपली इच्छा असो किंवा नसो, ते वाक्य आज्ञार्थी होतं. गिव्ह मी युअर पेन हे वाक्य आणि प्लीज गिव्ह मी युअर पेन हे वाक्य यांच्यामध्ये प्लीज गिव्ह मी युअर पेन हे रिक्वेस्ट आहे, विनंती आहे आणि असं बोलणं सभ्यतेच्या संकेतांना धरून आहे. परंतु गिव्ह मी युअर पेन असं म्हणणं हे समोरच्यावर सरळ सरळ हुकमत गाजवणं आहे. आणि म्हणून आपल्यालाच कितीही ऑड वाटलं, कितीही परकं वाटलं, तरी देखील वाक्यामध्ये प्लीजचा अंतर्भाव करणं म्हणजे आपण सभ्य इंग्रजी बोलत असल्याची पावती देणं होय. म्हणून इंग्रजी भाषेचा विचारसुद्धा इंग्रजीच्या संस्कृतीच्या अंगाने झाला पाहिजे. मराठी संस्कृतीतले मापदंड इंग्रजी वाक्यांना लावून ती भाषा न वापरलेलीच बरी. अशा वेळेला आपल्याला बरेच गोंधळात पडायला होतं आणि म्हणून ही काळजी आपण अत्यंत काटेकोरपणे घेतली पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. त्याचप्रमाणे मराठीतून इंग्रजी शिकायचं असेल तर माझ्या वेबसाईटचा ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, वेबसाईटला व्हिजिट करा. थँक्यू.